सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी अहमदनगर जिल्ह्यातील अग्रगण्य पतसंस्था पोहेगाव नागरी पतसंस्था कोपरगाव आपल्या सर्वांसाठी घेऊन येत आहे फक्त 9 मिनिटात 90% सोने तारण कर्ज। चला तर मग संधीचा सोने करूया। या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी आताच संपर्क करा पोहेगाव नागरी पतसंस्था कोपरगाव। आमचा पत्ता गोदाम गल्ली भाजी मार्केट कोपरगाव जिल्हा अहमदनगर। संपर्क क्रमांक 0243 22 69 23। आपले नम्र नितीनराव औताडे पाटील संस्थापक पोहेगाव नागरी सहकारी पतसंस्था कोपरगाव। कोपरगाव शहरातील सुभद्रानगर भागातील रहिवासी पत्रकार मनीष जाधव यांच्या फ्लॅटमध्ये 4 ते 5 दिवसांपूर्वी काही चोरांनी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास प्रवेश करून घरातील सामानाची आणि कपाटाची उसकापाजक केली। परंतु पुढील काही मिनिटातच मनीष जाधव आपल्या मुलीला शाळेतून घेऊन घरी परतले असता त्यांना दरवाजाचा कडी कोयंडा तुटलेला दिसला। त्यांनी दार उघडताच समोरून आलेल्या चोराने त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। प्लॅन फसल्याने चोराने त्याच्या हातातील गज मनीष जाधव यांच्या खांद्यावर मारला। नंतर कटरने त्यांच्या 4 वर्षीय मुलीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र जाधव यांनी प्रतिकार केल्याने दोघांमध्ये जोरदार झटापट झाली। यात जाधव यांना दुखापत देखील झाली। यावेळी अनेकांनी पत्रकार जाधव यांची भेट घेतली। सध्या कोपरगाव शहरासह परिसरात चोरीच्या घटना वाढल्या असून चोर आता भर दिवसा लोकांच्या घरात घुसायला लागले आहे। यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नूतन पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी चोरांच्या मुसक्या आवळण्याची आणि कठोर पावले उचलण्याची गरज आहे, तर नागरिकांनी देखील सतर्क राहण्याची गरज आहे। सध्या कोपरगाव शहरामध्ये वाढती गुन्हेगारी चिंतेचा विषय ठरत आहे। वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी नूतन पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख कशा पद्धतीने पावले उचलतात याकडे आता कोपरगावकरांचे लक्ष लागले आहे। दरम्यान यावेळी माजी नगरसेवक कृष्ण आढाव यांनी पत्रकार जाधव यांची भेट घेऊन पोलिसांनी वाढत्या चोरीच्या घटनांवर नियंत्रण ठेवावे अशी मागणी केली आहे। सुभद्रानगर भागातील आमचे मित्र पत्रकार मनीषजी जाधव यांच्या घरी एक दुपारच्या सुमारास चोरी झालेली आहे आणि त्या चोरीच्या साठी जे काही चोर आलेले होते त्यांनी त्यांच्यावर आणि त्यांच्या मुलीवर पण हल्ला केलेला आहे। तर मागील काही दिवसापासून कोपरगाव शहरात चोरीचं प्रमाण हे वाढलेलं आहे आणि त्यातल्या त्यात दिवसा चोरी होणं म्हणजे ही एक गंभीर बाब आहे। तर मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो सुभद्रानगरवासी यांच्या वतीने व कोपरगाव शहराच्या वतीने, आत्ताच आपल्याकडे नवीन PI रुज झालेले आहे, तर मी नवीन PI देशमुख साहेबांना आणि संपूर्ण पोलीस प्रशासनाला विनंती करतोय की आपण लवकरात लवकर या चोरीचं जे सत्र कोपरगाव शहरात आणि परिसरात जे चालू आहे ते लवकरात लवकर थांबवावं आणि नागरिकांना या चोरीच्या आणि या गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांपासून संरक्षण देण्याचं काम आपण करावं असं आपल्याकडून मी अपेक्षा व्यक्त करतो। आणि ह्या गोष्टी जी घडलेल्या आहे मनीष आणि त्याच्या मुलीवर, त्यामध्ये ते आता त्यांना थोडंफार प्रमाणात लागलेलं आहे, परंतु ते सुखरूप आहेत। मी ते लवकरात लवकर बरं व्हावं अशी मी सहचरणी प्रार्थना करतो।